नमस्कार, मी प्रमोद शांताराम भिंगारकर, उपसरपंच ग्रामपंचायत पिचुंबे, आणि आज उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पिचुंबे उसरली परिसरातून. काल परवा एक आमदार प्रशांत ठाकूरबद्दल वक्तव्य पिचुंबेमध्ये माजी सरपंच यांनी केलेलं आहे. तो वक्तव्य करत असताना ते हे गोष्ट विसरली का ज्या पक्षात ते काम करतात त्या पक्षातल्या नेत्यांनी एकही कुठला काम या परिसरात केलेलं नाही आहे. आणि आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल तालुक्यामध्ये कशा प्रकारे काम करतात, त्यांचा काम करण्याचा अख्ख्या तालुक्याने काम करण्याची पद्धत बघितलेली आहे. कुठल्याही परिसरामध्ये त्यांनी आत्तापर्यंत असं सोडलेलं नाही का जिथं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची आमदार निधी गेलेली नाही. मला जास्त काय बोलायचं नाही, पण या माध्यमातून मला सांगायचं आहे का तुम्ही आमदार प्रशांत ठाकूरबद्दल याच्या पुढे कुठल्याही प्रकारचा वक्तव्य करू नका. राहिला विषय विकास कामांबाबतीतला, तर पिचुंब्याचा ब्रिज आम्ही गेलो बऱ्याच वर्षापासून पाठपुराव करत आहोत आणि तो पाठपुराव करून ब्रिज जवळजवळ आज फायनल स्टेजला म्हणजे इस्टिमेट प्रोसेसमध्ये आहे आणि तो ब्रिज लवकरात लवकर आपल्या इथं राहणाऱ्या नागरिकांसाठी सर्वांसाठी लवकरात लवकर चालू होईल, उपलब्ध होईल. तर याच्या पुढे मी या माध्यमातून आपल्याला सांगतो की आपण आमदार प्रशांत ठाकूरांबद्दल कुठलाही वक्तव्य भविष्यात करू नका. आपले नेते कुठे आहेत आणि काय आहेत हे जनतेला माहिती आहेत, परंतु आमच्याकडे भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे की एखादा माणूस जर जेलमध्ये जरी बसला असेल तरी त्याच्या विरुद्ध बोलण्याची संस्कृती आमच्याकडे नाही आहे. आणि आमदार प्रशांत ठाकूर हे या तालुक्याचे आधारस्तंभ आहेत. तालुक्यामध्ये किती कामं झालीत ही जनता सांगेल, तुम्ही सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे याच्या पुढे आम्ही तुम्हाला सांगतो की याच्या पुढे आमदारांबाबतीतला कुठलाही शब्द आम्ही खपवून घेणार नाही आहोत. आणि या पिचुंबे गावामध्ये जी विकास कामाची गंगा आमदार प्रशांत ठाकूर मुलं भरपूर आलेली आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला एक तो रस्त्याचा सांगतो मी, त्या रस्त्या बाजूला जो पिंपळाचा झाड टू ब्रिज हा जो रस्ता एवढा खराब होता, इथं असलेल्या सर्व लोकांना माहिती आहे, रिक्षावाल्यांना माहिती आहे. मागच्या एका कार्यक्रमाला आमदार साहेब आले आणि मी सांगितलं का साहेब, किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केली का साहेब, हा रस्ता बनवून पाहिजे. ताबडतोब बेल पण लावली नाही, हा रस्ता महानगरपालिकेच्या माध्यमातून आमदार साहेबांनी बनवून दिला. तिथे वरच्या साईडला हायमास दिवा आमदार साहेबांनी लावून दिलेला आहे. पिचुंब्यामध्ये अनेक लाखो रुपयाची कामं रस्त्यांची आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि ती पुढे जाऊन पण होणार आहेत. त्याच्यामुळे इथं राहणाऱ्या छोट्या मोठ्या बगलबच्चाने आमदारांविरुद्ध याच्या पुढे काही बोलू नये. आणि मला काल असं पण समजलेलं आहे की आम्ही PWD ऑफिसला गेल्यानंतर का ज्या ब्रिजसाठी आम्ही पाठपुराव केला, जो ब्रिज बनण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबाई रस्ते काढलेले आहेत, जर तुम्ही महाविकास सरकारला पाठिंबा दिला होता तर त्यावेळेला तुम्ही त्या ब्रिज आणण्यासाठी तुम्हीसुद्धा जाऊन तिथं प्रयत्न करायला पाहिजे होते, पण तुम्ही ते प्रयत्न केलेले नाही आहेत. ते प्रयत्न आम्ही करतो आहे आणि ते आम्ही करणारच आहोत. त्याच्यामुळे तो काम आलेला आहे, 99% काम झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो काम जाऊन बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, हीच मी तुम्हाला या माध्यमातून सांगत आहे. इथं नागरीकरण वाढलेलं आहे आणि त्या नागरिकांना त्रास होऊ नये, आणि तो त्रास जर होत असेल तो फक्त आणि फक्त तुमच्या मुलं. आम्ही त्या नागरिकांसाठी काम करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सक्षम आहेत. तुम्ही मध्ये येऊन कुठला काम बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, हे मी या माध्यमातून तुम्हाला सांगेन. आणि पुढे भरपूर विकास कामं हे भविष्यात ग्रामपंचायत पिचुंबेमध्ये होणार आहेत आणि करण्यासाठी आम्ही सक्षम आहेत. तुम्हाला जरी कामं बिघडवायचा काम जमत असेल तर तुम्ही माझा म्हणणं थांबवा. काम विकास कामं विकास गंगा येत आहे तर तुम्ही ती झोली अशी दाखवून ती कामं तुम्ही पत्रात पाडून घ्या, काम कुठला बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, हे आज मी या माध्यमातून सांगेन. पिचुंबेमध्ये पाण्याची खूप मोठी अडचण आहे आणि आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान यांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा जो जल जीवन मिशन अंतर्गत जी पाण्याची योजना आहे त्या योजनेचा शुभारंभ आम्ही मागच्या महिन्याभरापूर्वी केलेला आहे आणि तो कामसुद्धा लवकरात लवकर होऊन पिचुंब्याकरांना पिचुंबे असेल उसरली देवत सर्वांना पाणी व्यवस्थित मिळणार आहे. एवढ्या प्रकारची कामं आमचा पक्ष केंद्र असेल राज्य असेल सर्वांच्या माध्यमातून इथं होत आहे. भारतीय जनता पार्टी पिचुंबे हे सर्व आम्ही माझे सहकारी व आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. काल परवा कुणीतरी आमदार साहेबांबद्दल एकेरी असा उल्लेख केला होता तर आमचा त्याचा निषेध म्हणून आम्ही या इथे ठिकाणी जमलेलो. आमच्या आमदारांना एकेरी उल्लेख करणं हे शोभनीय नाही आहे.
वास्तविक कसं आहे, ज्या पक्षाची भूमिका किंवा ज्या पक्षाची जी शिकवण आहे त्या पद्धतीनेच त्यांचा कार्यकर्ता कार्य करत असतो. आमच्या पक्षाची शिकवण, आमच्या आमदारांची शिकवण, तुम्ही कामं करा, कुणाच्या वल्गना किंवा कुणाला एकेरी तुम्ही करत जाऊ नका. आज प्रशांतदादा ठाकूर यांच्या कार्याचा जो अनुभव आहे तो पनवेल, अख्खा पनवेल तालुका अनुभवत आहे. आणि विचूम पर्टिक्युलर विचूम उसरली या ठिकाणी विचार केला तर आमदारांनी किती कामं केली ती मोजता येणार नाही. ह्यांच्या नेत्यांनी एखादा तरी काम म्हणजे बोटावर मोजण्या इतके कामं पण यांनी केलेली नाही आहेत. आता आमदारांनी एवढा मोठा ब्रिजचा काम आपला केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी डावपेच करून उलटसुलट कामं करण्याचे हे लोक प्रयत्न करत आहे. माझा त्या लोकांना सांगणं आहे की तुम्ही पहिले तुमची उंची वाढवा, मग आपण कोणाबद्दल बोलतोय, त्या व्यक्ती ती व्यक्ती कोण आहे तेवढं आपण आपली पात्रता बनवा आणि मग त्यांच्याबद्दल देताना स्टेटमेंट देत जा. आम्ही आमदारांकडे काम घेऊन गेलो त्या क्षणाचा विलंब न लावता काम होण्यासारखं असेल तर जाग्यावर तत्परतेने आमदार आमचे काम करून आम्हाला देतात.